स्पॉन्सरचा इशारा मॅचला स्टार्ट करतात. दोन्ही संघाला आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाजी मार्को विशाल आणि त्याच्या विरुद्ध निशान. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ओव्हर पिच होती ऑफ साईडला इनफील्डला भेटून चेंडू शुभेच्छाच्या अलीकडेच इथं अडवला जाईल. तत्पूर्वी दोन धावा इथे पूर्ण करतोय फलंदाज निशान. निशान याच्या बॅट मधून हे दोन धावा येत्या टीमसाठी. टीमची धावसंख्याचं खातं उघडलं जातोय. श्री गणेश होतो इथे धाव फलकाला. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर ओला स्पोर्ट्स ओला या टीमची दोन. तर निशान पुन्हा एकदा तयार. विशाल गोलंदाजी पकडला ऑफ साईडला स्ट्रोक साठी जागा बनवण्याचा प्रयत्न. कॅच इथं पकडली जाते. तेजस याने पहिला झेल टिपला आणि पहिला हादरा इथे ओला स्पोर्ट्स ओला या टीमला दिला जाईल. टीमची धावसंख्या दोन असताना चार षटकांचा सामना होता. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर दोन धाव अर्जित केल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बॅट्समॅनने व्यक्त केला होता आणि अतिशय चांगला दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. लॉगॉनचा क्षेत्ररक्षण लॉगऑफमध्ये गेला आणि पहिला झेल टिपला पहिला हादरा ओला स्पोर्ट्स ओला या संघाला दिलाय गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून आणि त्याला योग्य साथ मात्र इथे क्षेत्ररक्षण तेजेश याने दिली. एक गडीबार टीमची धावसंख्या दोन. चार षटकांचा क्रिकेटचा हा सोहळा आपण अनुभवता. बघायचा हर्ष आहे फलंदाजीसाठी आणि आता नवीन फलंदाज म्हणजे चार मध्ये आदित्य. खूप चांगला लेदर क्रिकेट देखील खेळतो हर्ष पाटील स्ट्रायकिंग एंडला. बघायचा टेनिस क्रिकेटमध्ये कशी त्याची कामगिरी असेल काय भूमिका असेल या फलंदाजाची. त्याच्या विरुद्ध पहिला हादरा देणारा गोलंदाज विशाल आहे. कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाज विशाल याचं. त्याच्या विरुद्ध नवीन फलंदाज हर्ष. पहिला चेंडू अंशाला मिडॉन मध्ये खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते. चेंडू सिंकसीच्या अलीकडे डीपला अडवलं जाईल मिडविकेटच्या क्षेत्राने येऊन पॉवर कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी एक सिंगल मिळते फलंदाज हर्ष याला. हर्ष आपल्या एका धावाने खातं उघडतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत एक कडी बाद तीन धावा. कालच्या दिवशी जर आपण पाहिलं तर हर्ष पाटील लेदर क्रिकेट अतिशय चांगलं खेळतोय आणि कालच्या दिवशी त्यांनी सेंटर मैदानामध्ये अतिशय चांगलं आदित्य हा देखील लेदर क्रिकेट खेळतो. दोन्ही खेळाडू मात्र लेदर क्रिकेट खेळतात आणि कालच्या दिवशी सेंटर मैदानामध्ये जर पाहिलं तर आदित्यने चांगली बॅटिंग केली. 118 धावा त्यांनी कालच्या दिवशी पुटवल्या. पहिला चेंडू ऑफ साईडला इथे हवेमध्ये चेंडू आहे. शत्रक्षण उलटा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. चांगला एफर्ट्स लगावला होतो शत्रक्षणाने मात्र त्याच्या हातातून हा झेल सुटला आणि तत्पूर्वी दोन धावा आदित्य याला मिळत आहेत. आदित्य दोन धावाने आपलं स्वतःचा खाता उघडतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत पाच. चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला होता शत्ररक्षक चेतन यांच्याकडनं. मात्र उलटा झेल पकडण्यामध्ये अपसफल ठरतोय कारण खूपच अवघड असतो ज्यावेळेस तुम्ही हा उलटा झेल टिपण्याचा प्रयत्न करतात. एक दोन धाव मिळतात फलंदाज आदित्यला. आदित्यची काय महत्वाची भूमिका असेल या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये त्यांनी लेदर क्रिकेट खेळत असताना 118 धावा फुटल्या होत्या आणि आजच्या दिवशी पाहायचं तर टेनिस क्रिकेटमध्ये काय पराक्रम गाजवत आहेला कट करण्याचा प्रयत्न. यास फलंदाज इथं खेळच्या स्वरूपात बाद झाला. क्वाड बिहाइंड विकेट इनर एज इथे कुठेतरी बॅटला बॉल ब्रेक झाला आणि सर्वेक्षक असा गेट घेतला या चेंडूने आणि अशा प्रकारे इथे दुसरा फलंदाज तंबूच्या दिशेने पाठवलंय फलंदाज विशाल. आणि विशालाचं कौतुक करून या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले होता आणि त्या पॉवर प्लेमध्ये आग रोखणारी गोलंदाजी या गोलंदाजाने केली. लेंथ एंड लाईन अतिशय चांगली ठेवली या गोलंदाजाने. दिशेवरचं नियंत्रण तर टप्पा योग्य दिला आणि त्यामुळे कुठेतरी ओला स्पोर्ट्स ओला या संघाच्या धावफलकाला लगाम लगावली. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पाच चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत आणि पाच चेंडूमध्ये दोन हादरे दिलेत गोलंदाजाने आणि फक्त पाच धावा खर्च केले. तर नवीन फलंदाज पहिल्या चारमध्ये विशाल. तर नक्कीच मात्र विशाल याच्यासाठी रोख पारितोषिक आलाय. दोन लागोपाठ जर षटकार मारले तर विशाल वैती यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सागर भोकरे यांच्याकडनं.
तर बघायचं विशालेला संधी आहे षटकार मारण्याची आणि धावफलकाला आकार देखील देता येईल जर एखादा मोठा षटकार आला त्याच्या विरुद्ध चांगला गोलंदाज सध्या कॅथरीला ऑफसाईडला केला जातो चेंडू ऑफसाईडला कव्हर क्षेत्रामध्ये चांगला पुन्हा इथे छेद टिपला गेला इथे आणि अशा प्रकारे तिसरा हादरा इथे विशालेने दिलाय तीन गडी बाद टीमची धावसंख्या स्कोर वर्डवर 5 पावर त्याचे षटक होता आणि या षटकामध्ये एकूण 3 हादरे या गोलंदाजाने दिलेत या षटकामध्ये 5 धावा खर्च केलेत आणि त्या हादऱ्याचं नाव आहे पहिला निशांत त्याच्यानंतर दुसरा आदित्य आणि तिसरा फलंदाज विशाल 3 बाद टीमची धावसंख्या 5 आता मात्र खूप प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या बॅट्समॅनवर आणि नक्कीच मात्र या षटकामध्ये इम्प्रेस केलं गोलंदाज विशालने ज्याप्रमाणे त्याने पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा महत्वाचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये त्याने आग ओकणारी गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी चांगली बाब असते ज्यावेळेस तुम्ही पहिला षटक महत्वपूर्ण हाताळता आणि ते चित्र इथं पाहायला मिळालं विशाल यांच्याकडनं 5 धावा त्यांनी जरूर खर्च केले या षटकामध्ये आणि 3 मोहरे इथे तंबूच्या दिशेने पाठवले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय हितेश नवीन बॅट्समन आणि त्याच्या विरुद्ध हर्ष पटेल नवीन गोलंदाज येतोय तेजेश यांनी पहिला चांगला झेल टिपला होता फलंदाज निशांत याचं लॉग ऑफ क्षेत्रामध्ये पहिला हादरा दिला होता तोच मात्र आता भूमिकेमध्ये आहे ते गोलंदाजाचे बघायचं काय भूमिका असेल त्याची या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू ट्रॅक्टर गेला ऑफसाईडला स्ट्रोकसाठी जागा बनवली पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्र इनफील्डच्या आतमध्ये चेंडू आरबीपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती फलंदाज हितेश याला हितेश आपला एका धावाने खातं उघडतोय आता मात्र हर्ष येतो स्ट्रायकिंग गेमला त्याने देखील एका धावाने आपलं स्वतःचं खातं उघडलंय मात्र टीमची धावसंख्या जर नक्की चांगली प्रस्थापित करायची असेल तर चांगली धावसंख्या उभारावी लागेल या टीमला पुन्हा बॅटला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये जयश होईल तिथे जेलच्या खाली आणि अशा प्रकारे आपण पाहतोय ते चौथा फलंदाज पॅनलच्या दिशेने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा प्रत्येक फलंदाज इथं मोठा फटका खेळण्याचा मनसुबा व्यक्त करतायत आणि त्यामुळे कुठेतरी टायमिंग चुकतोय बॅट्समॅनचं आणि अशा प्रकारे 4 मोठे हादरे दिलेत पोस्ट मात्र स्पोर्ट्स भाईंदर पाडे या टीमने मात्र आता कुठेतरी एखाद्या बॅट्समॅनला चांगली बॅटिंग करावी लागेल सिंगल आणि डबलवर जर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन जर पहिल्या षटकापासून केला असता तर देखील मात्र चार चांगली धावसंख्या उभारली असते मात्र पहिल्या चेंडूपासून इथं प्रहार करण्याचा प्रयत्न झाला विशालला आपण पाहिला तो देखील फलंदाज झेल बाद झाला त्याच्यानंतर आदित्य हा फलंदाज देखील झेल बाद झाला त्याच्यानंतर हितेश हा फलंदाज बाद झाला झेल बाद आणि आता मात्र इथं चौथा फलंदाज हर्षच्या रूपाने झेल बाद झाला मात्र एखाद्या चांगल्या बॅट्समॅनला चांगली बॅटिंग करावं लागेल सेटल व्हावं लागेल तुम्हाला या खेळपट्टीवर आणि त्यानंतर चांगली धावसंख्या तुम्ही उभार शकता पहिला फलंदाज बाद केला पुन्हा एकदा बॅटर गेला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू जातोय इथे शॉर्ट्स फटणार क्षेत्रामध्ये तत्पूर एक धाव पूर्ण करते फलंदाज हितेश हितेश एकूण खेळते वैयक्तिक 2 धावसंख्येवर आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 तेजेश यांनी पहिला हादरा दिलाय एकूण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत मात्र विशाल याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पावर प्लेच्या षटकामध्ये फक्त त्याने धावा खर्च केला तर 5 आता मात्र चेंडू पडल्याच्या नंतर हातभर वळवलं यस अंपायर सिग्नल इट इज व्हाईड पुढे चालत जाताना सरकार पोहोचते ती 8 धावा 4 गडी बाद राईट क्लिक करून पुढचा चेंडू तेजेश गती वाढवली ऑन साईडला इथे मिडल गेट क्षेत्रामध्ये विशाल फील्ड करीपर्यंत एक सिंगल कम्प्लीट करतोय फलंदाज करण आणि एक बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 चांगली धावसंख्या प्रस्थापित करायला लागेल कारण तुमच्या समोर एक तगडा संघ आहे पोस्टमात्र स्पाइंदरपाडा हा संघ या संघाच्या देखील चांगले बॅट्समन आहेत चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ आता मात्र चांगली गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये चेंज असते गती कमी केली ओव्हर पिच होता ऑफसाईडला पुन्हा एकदा कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तत्पूर्वी पुन्हा एकदा सिंगल कम्प्लीट केली जाईल आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या मात्र आता मॅजिकल फिगरमध्ये जाऊन पोहोचते ती 4-5-10 धावा 4-5 इथे महत्वपूर्ण विकेट्स होते त्यांच्या भरोश्यावर ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली होती आणि त्यांनी कुठेतरी अपेक्षा भंग केले कॅप्टनच्या आणि त्यामुळे एक हे 2 फलंदाजाचा प्रेशर तर फुलटॉस होता ऑन साईडला फक्त चेंडू दिला दिशा दिली चेंडू जाईल शॉर्ट्स बॅकमध्ये क्षेत्रामध्ये फक्त एक सिंगल कम्प्लीट केली जाईल आणि सिंगल बरोबर इथं 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना ओला स्पोर्ट्स ओला या टीमची धावसंख्या आहे ती 11-4 बाद
दहशत पाटील येतोय षटक क्रमांक तिसरा टाकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये फक्त 11 धावा पूर्ण केलेत फलंदाजाने, मात्र दोन अजूनही षटक शिल्लक आहेत. या टीमसाठी बघायचा एखादा चांगला फलंदाजांनी चांगली बॅटिंग करावी लागेल आणि एखादा गोलंदाजाला माझं तुम्हाला टार्गेट करावं लागेल. बघायचं कुठल्या गोलंदाजाला इथं लक्ष केलं जाते चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. पहिला चेंडू हाताळण्यासाठी हर्षद पाटील तो पहिला चेंडू ऑन साईडला म्हणजे क्रिकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा होता, मात्र चेंडू काढला जाईल तिथं एसटीसीच्या मागे पडद्याला आणि इथे फक्त डॉट चेंडू डॉट बॉल इथं हाताळतो. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय हर्षद करंडेच्या विरुद्ध. बघायचं करंडला चांगली बॅटिंग करावं लागेल कारण आता वर लो स्कोरिंग आपण होतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडू शिक्षकाच्या हाताचा भेद घेतला आणि लागोपाठ दोन चेंडू इथे निर्धाव गोलंदाज टाकतोय. गोलंदाजाच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी हर्षद टाकतोय आपल्या टीमसाठी. तिसरा षटक त्याच्यावर सोपवलं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली जाते. सुरुवात तर चांगली केली होती ईशान्येने पहिल्या षटकामध्ये 5 धाव 3 गडीबाद आणि त्याच्या पावलावर इथे पाऊल ठेवून दुसऱ्या षटकामध्ये तेजेश्वर देखील चांगला हादरा दिला. 6 धावांनी गडीबाद. पुन्हा एकदा ऑफिस होती करणला पिक केले. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन इथं पाहायला मिळतं. फुटवर्कचा इथं वापर केला जात नाही. पद्धतदालित्य खूप महत्त्वाचं असं एखाद्या चांगल्या बॅट्समनला. आणि आपण पाहतोय तर करण फक्त जागेवर ऑन साईड स्क्वेअरमध्ये ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनचा बसतोय आणि हर्षद मात्र इथं वर चढतोय, हवी ठरतोय बॅट्समनवर. बघायचं 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 15 चेंडूमध्ये फक्त 11 धावा इथे आले धावपत्रावर. आता मात्र शॉट फ्लेअर होता ऑन साईडला चेंडूला पूल केला चेंडू जाईल इथं मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून 1 बॉल चेंडू 4 धावांसाठी कंसाचा इशारा येतोय. आता कुठल्या तरी एक पहिला मोठा फटका येतो ओला स्पोर्ट्स ओला या टीमकडनं करण्याच्या कडनं आणि अशा प्रकारे टीमची धावसंख्या पुढे सरकारला पोहोचते ती 4 गडी बाद 15 धावा 15 धावा 4 गडी बाद. आणखीन 2 ते 3 मोठे फटके येणं अपेक्षित असेल टीमच्या कॅप्टनला टीमच्या समर्थकांना. बघायचं करण याच्या बॅटमधून तर पहिला षटका चौकार आलाय. थोडीशी आशेची किरण निर्माण केली बॅट्समन ऑन साईडला. आता मध्ये चांगला टायमिंग झुंबलंय, एलिव्हेशन देखील मिळालं आणि चेंडू आता मात्र आउट ऑफ द पार्क. क्रिकेटचा एक षटकार येतोय फलंदाज करण याच्या बॅटमध्ये. 21 धावा धाव फलकावर. आता कुठेतरी बॅट तलपले, आता मात्र कुठेतरी बॅट इथं बोलू लागले बॅट्समन करण्याचे. 3 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर लगेच एक चौकाराला थोडासा कॉन्फिडन्स वाढला बॅट्समनचा आणि त्यामुळे लगेच 4 पिच होती ऑन साईडला एक मोठा षटकार परावर्तित झाला. हर्षद याच्या विरुद्ध चढवलेले हे मोठे हादरे इथे पोस्ट मात्र स्पोर्ट्स फायनल पडा या टीमला. 21 धावा धाव फलकावर चांगली फायटिंग स्कोर. जर तुम्हाला फायटिंग द्यायची असेल या टीमच्या विरुद्ध तर चांगली धावसंख्या उभारायला. आता मात्र पुन्हा एकदा 2 क्षेत्रशीच्या मधून चेंडू मात्र जयेश विरुद्ध चांगलं क्षेत्रक्षण इथे गाव कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि त्यापूर्वी 2 धावा इथे मिळतात बॅट्समन करण याला आणि 2 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23 धावा 23 धावा. 3 चेंडूचा आपण जर खेळ पाहिला पहिले 3 चेंडूमध्ये गोलंदाज वरच ठरला तर बॅट्समन आणि त्यामुळे नंतर मात्र आक्रमक झाला फलंदाज करण आणि त्यानंतर त्याने 3 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी साकारली. एक चौकार आला त्यानंतर एक मोठा षटकार आला आणि ती शेवटच्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. अशा प्रकारे नक्कीच मी तर म्हणे थोडासा महागडा षटक हाताळलं गेलं हर्षदेच्या माध्यमातून. या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केल्या, फलंदाज बाद करण्यामध्ये तो असफल ठरलाय आणि आत्ता मात्र शेवटचा स्लॉगिंग ओव्हर टार्गेट सेट करणारा हा षटक डेथ ओव्हर या षटकाला संबोधलं जातं. आणि ह्या षटकामध्ये बघायचं किती धावसंख्या उभार आहे ओला स्पोर्ट्स ओला या संघ. आता मात्र एकाच बाजूला जर आपण पाहिलं तर हितेश आहे एका बाजूला करण आहे. आता मात्र हितेशला काय करावं लागेल जास्तीत जास्त स्ट्राईक मध्ये तर करण याच्याकडे द्यावी लागेल त्याला. तर तो सध्या या सामन्यामध्ये इनफॉर्म बॅट्समनची भूमिका साकारतोय. त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, त्याच्या बॅटमध्ये 2 धावा देखील पाहिल्या. शेवटचा महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी चेतन या गोलंदाजावर सोपवलंय. बघायचं चेतनची काय भूमिका असेल या शेवटच्या षटकामध्ये. स्लॉगिंग ओव्हर खूप प्रेशर असतो बॅट्समनला तर येणार प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळण्याचा मनसुबा व्यक्त करतात तर बॅट्समन आणि त्याच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करायला नक्की करतात. रिक्स ऑन साईडला इतर झेल सुटला प्रयत्न केले होते तेजेश्याने, मात्र बाहेरने चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्यानंतर चांगला बॅकअप तिथं पाहायला मिळाला जयेश भोळे याच्याकडनं. 2 धावा मिळते बॅट्समनला आणि या 2 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25.
25 धावा. हितेश आणि करण हे दोन फलंदाज मध्ये चार मध्ये. हितेश खेळतो वैयक्तिक 5 धावसंख्येवर तर करण खेळतोय वैयक्तिक 14. एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने बघायचं कशा प्रकारे या गोलंदाजीची गृहित होईल. और पिच होती ऑफसाइड ला चेंडूला पुन्हा एकदा पाय मध्ये खराब संघर्ष पायामध्ये चेंडू सिग्नेशिकडे ट्रॅव्हल होईल. एक सिंगल कंप्लीट दोन धाव देखील पूर्ण होईल. तिसरी धावण्याचा देखील इतर प्रयत्न होईल आणि 3 धावा मात्र इथे यशस्वी रीतीने पूर्ण करत असताना हे दोन ओला स्पोर्ट्स ओला संघाचे खेळाडू एका बाजूला आपण पाहतो. नॉनस्टार्टिंग एंडला हितेशच्या बॅटमधून हे 3 धावा आले आणि आत्ता मात्र करण येतोय स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला आणि तो आता मात्र स्ट्रायकिंग एंडला खेळतोय 14 या धावसंख्येवर. आणि या 3 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बरोबर 28 धावा. स्लॉगिंग ओव्हर आहे, टार्गेट सेट करणारा हा षटक आणि या षटकामध्ये धावांची लयलूट करावी लागेल या दोन फलंदाजांना. बघायचा एखादा मोठा फटका या 5 चेंडू 4 चेंडू मध्ये येईल का. त्याच्या विरुद्ध आहे गोलंदाज चेतन. चेतनेचं प्रेशर आहे, दडपण आहे, दबाव आहे, त्याला झुगारून तो चांगली बॉलिंग आपल्या टीमसाठी करेल. राईट अमोर द विकेट चेंडू होता ऑन साइड ला. इथे खराब संरक्षण, एक सिंगल कंप्लीट केली, चांगला शतक तेजीच्या दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातो. खराब थ्रो येतोय, दोन धाव अर्जित गोलक गेल्यानंतर तिसरी धाव देखील तो पूर्ण होईल. त्या 3 मध्ये शंकाने आणि 3 धावा इथे पूर्ण करतो फलंदाज करण. आणि या 3 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31-31. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 3 चेंडूचा आपण विचार केला तर 8 धावा खर्च केलेत गोलंदाज चेतनने. महत्वपूर्ण षटक असेल तो म्हणजेच ओला स्पोर्ट्स ओला या टीमसाठी, कारण 3 षटकामध्ये 23 धावसंख्या होती. पहिल्या आपण षटकाचा तर विचार केला, पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशाल अक्षरशः चांगली गोलंदाजी केली त्याने. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 हादरे दिले ओला स्पोर्ट्स ओला या संघाला आणि फक्त 5 धावा त्याने त्या षटकामध्ये खर्च केला. त्याच्यानंतर तेजीशेला दुसरा षटक टाकण्यासाठी त्याने देखील चांगली गोलंदाजी केली, 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. मात्र तिसरा षटक खूपच नक्कीच महाग ठरलं, ते म्हणजे पोस्ट मार्कच बाहेर पडे या टीमला. आणि ओला स्पोर्ट्स ओला या संघासाठी ते चांगलं षटक 12 धावांचं आणि शेवटचं षटक मात्र चेतन घेऊन येते. बघायचं या षटकामध्ये धावांची लयलोट चौकार आणि षटकाराची भरसात करावी लागेल, कारण अजूनही 3 संधी आहेत व ओला स्पोर्ट्स ओला या टीमकडे. बघायचं संधीचं सोनं करेल का फलंदाज हितेश. सिंगल डबल टिबल या धावा त्याच्या बॅटमधून आले, मात्र एक मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल टीमच्या कॅप्टनला हितेश याच्याकडनं. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ऑफ साईडला, पुन्हा चेंडूला खेळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि फक्त एक सिंगल कम्प्लीट केल्या जे गेल्यानंतर इथे मध्ये स्ट्राईक रोटेट केली जाते. आता तो स्ट्राईकवर येतो फलंदाज करण. बघायचं करण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमध्ये. पहिला सत्र आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये ओला स्पोर्ट्स विरुद्ध पोस्ट मात्र स्पोर्ट्स भाईंदर पडा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, 2 षटक चांगले टाकले. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकावर ऑन साइड ला इथे मोठा फटका षटकार येतो. विशालने प्रयत्न केले होते आणि ही युक्ती मी तर म्हणेन चुकी, कारण डेथ ओव्हर मध्ये स्लॉगिंग ओव्हर मध्ये तुम्ही फुल टॉस डिलिव्हरी करू शकत नाही. फुल टॉस आला आणि त्याचा दोन्ही हाताने स्वीकार केलं, आमंत्रित स्वीकार केलं फलंदाज करण याने. आणि करण याच्या पॅट मधून निघाल्याने दुसरा षटकार. टीमची धावसंख्या स्कोर बरोबर 5 होत असताना 38 चांगलं टार्गेट इथे प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय ओला स्पोर्ट्स ओला हा संघ. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, बघायचा शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा उभारेल बॅट्समॅन करण. चांगली बॅटिंग करतोय, क्रमांक 6 वर येणारा हा फलंदाज. फलंदाज करण आणि हितेश तिसरीला घेण्याचा देखील प्रयत्न होत असताना मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकामध्ये 40 धावसंख्या उभारले बॅटिंग करत असताना ओला स्पोर्ट्स ओला ह्या संघाने. नक्कीच मी कौतुक करेन या सामन्यामध्ये.